बुलढाणा जिल्ह्यातील नेहमी चर्चेत असणारा खामगाव मतदारसंघ. यामध्ये काँग्रेस पक्षाकडून ज्ञानेश्वर पाटील गणेश यांनी त्यांच्या हजारो समर्थकासह रजत नगरीत आई जगदंबेचे दर्शन घेऊन भव्य रॅली काढून नामांकन भरले. तर दुसरीकडे जळगाव जामोद मतदारसंघातून काँग्रेसच्या स्वाती वाकेकर, प्रसन्नजीत पाटील, संगीतराव भोंगळ यांनी आपले अर्ज दाखल केले. आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी समाजवादी या सर्व मित्र आघाडीच्या वतीनं मी आज माझा अर्ज आमच्या सर्व प्रमुख नेत्यांसह दाखल केलेला आहे आणि येत्या 21 तारखेला माझ्या पंजा या निशाणीसमोर मतदान करून जनतेनं आशीर्वाद रुपी मला विधानसभेत पाठवावं एवढंच मी आजच्या दिवशी सर्वांना आवाहन करतो. तरुणांना रोजगाराचा मुद्दा असेल, आपल्या भागामध्ये सिंचनाच्या बाबतीमधलं गेल्या 30 वर्षापर्यंत पाहिलेलं आहे, एक एकरही सिंचन आपल्या तालुक्यातलं मतदारसंघातलं वाढलेलं नाही. होत असताना सर्वात मजबूत जर मतदार असेल तो आमच्यासोबत आहे, कारण शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, आबावृद्धांसाठी, सर्वांसाठी काम करणारी आम्ही वंचित संघटना आहे. त्याला त्या पद्धतीने आमच्यासोबत सर्व लोक राहणार आहेत. त्या कारण आम्ही जातीपातीच्या पुढे जाऊन राजकारण करणार आहोत. आपल्या मतदारसंघात जे प्रकल्प प्रलंबित आहेत ते पूर्णतःच गेले पाहिजेत. त्याचबरोबर शैक्षणिक दर्जा हा चांगला झाला पाहिजे आणि त्याचबरोबर या परिसरात आणखी काही उद्योग जर उभे राहिले. विधानसभा निवडणुकीमध्ये खामगावला नवीन उमेदवार तर जळगाव जामोद मध्ये तेच ओळखीचे चेहरे असून खामगाव मध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांमध्ये चुरशीची लढत राहू शकते. तर जळगाव जामोद मतदारसंघामध्ये जनतेशी परिचित असणारे प्रसन्नजीत पाटील आणि आमदार संजय कुटे यांच्यात लढत होईल असं चित्र सध्या तरी मतदारसंघात दिसत आहे. त्यापाठोपाठ 3 वेळा आमदारकी निभावलेले श्रीकृष्ण इंगळे यांची कन्या स्वाती वाकेकर ही काँग्रेसची उमेदवारी घेऊन रिंगणात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र वरून संगीतराव भोंगळ हे वंचित आघाडीच्या तिकिटावर उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार संजय कुठे हे रिंगणात आहेत. मागील 3 निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष हा 3रा क्रमांकावर राहिला. प्रसन्नजीत पाटील भारिप पक्षाकडून 2रा क्रमांकावर राहिले, परंतु यावेळेस त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे त्यांना जनता किती साथ देईल हे सांगणं जरा अवघडच आहे. पण मतदारसंघाचे चित्र पाहता लढत ही प्रसन्नजीत पाटील आणि संजय कुठे यांच्यात होईल असं आज तरी दिसत आहे. या संपूर्ण लढाईवर वंचित आघाडीचे उमेदवार संगीतराव भोंगळ किती परिणाम पाडतील आणि त्यांना जनता किती पसंती देईल हे पाहण्याजोगे राहील. पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या स्वाती वाकेकर या महिला असून त्यांना मतदारसंघातील महिला मतदार किती पाठिंबा देताल हे सुद्धा पाहावं लागेल. जळगाव जामोद आणि खामगाव येथून विदर्भ न्यूज करिता महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत.